तर मंडळी हे बघा, ही पाठीमागची वस्तू तीच आहे जिथे महाराजांचा जन्म झाला. तर मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये आपण भीमाशंकराचं दर्शन घेतलं आणि आता आपण जातोय शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवरती. वेज कोल्हापुरी हॉटेल हापूस बागच्या इथे थांबलोय लंच साठी. चला शिवनेरीच्या रोडला आलोय. तर मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणून नावलौकिक मिळवलेला किल्ला म्हणजे किल्ले शिवनेरी. या भूमीला शिवजन्मभूमी म्हणून ओळखली जाते. पुण्यापासून जवळपास 105 किलोमीटर अंतरावर जुन्नर शहराजवळ हा किल्ला आहे. 19 फेब्रुवारी 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच किल्ल्यावर झाला. शिवजन्मभूमी म्हणून पावन झालेल्या या भूमीला इतिहासात अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडत असून याची समुद्र सपाटीपासूनची उंची 3500 फूट इतकी आहे. पण या किल्ल्याची चढाई सोपी आहे. आकाराने शिवपिंडीसारख्या दिसणाऱ्या या किल्ल्याला पाहण्यासाठी देश आणि परदेशातून सुद्धा लोक भेट देत असतात. तसे आम्ही पोचलो शिवनेरीच्या पायथ्यालाच खोल वरती. जिथपर्यंत गाडी येते तिथे पोचलो आम्ही आणि आता वरती आम्ही सुरुवात करतोय फिरायला. इथपर्यंत गाड्या येतात आणि इथून आपला पायी प्रवास चालू. या किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी 7 प्रमुख दरवाजे पार करावे लागतात. हेच दरवाजे या किल्ल्याला अभेद्य बनवत असत. हे दरवाजे वेगवेगळ्या राजवटीमध्ये बांधण्यात आलेले आहेत. पहिला दरवाजा लागतो.
जय शिवराय. हे नौका आहेत जे बाहेरचा शत्रू जेव्हा हल्ला करतो ना, तेव्हा हे खिळे आहेत ना जेव्हा हत्तीने धक्का मारणार, हत्तीने दरवाजाला तोडण्यासाठी, तेव्हा हत्तीच्या ते टोचणार. ह्या एक दोन देवड्या आहेत बघा दोन्ही साईडला सैनिकांना उभे राहण्यासाठी. पहिल्या दरवाजामधनं जरा पुढे आल्यावरती हा एक छोटा रस्ता तयार झाला आहे आणि इथेच हा एक बुरुज आहे. पुढे हा एक दरवाजा लागलाय, पुढे गणेश दरवाजा. हा गणेश दरवाजा पार करून एकदम पुढे अजून एक दरवाजा दिसतोय. हा दरवाजा एक भग्नावस्थेत आहे इथे. हा एक पिराचा दरवाजा. दोन्ही साईडला दोन देवड्या आहेत. स्वरूप गड सर करतोय बघा, शिवकालीन पायर आहेत. हत्ती दरवाजा. हा इथे हत्ती दरवाजा पुसलोय. हा इथे दरवाजा आहे हत्ती दरवाजा. तेव्हा बाहेरून इकडनं डायरेक्ट दिसत नाही, शत्रूंनी हल्ला केला तर इथे दरवाजा असा बाहेरून तर दिसणार नाही. आतमध्ये असा बांधलाय. या साईडला एक भिंत आहे जेणेकरून दरवाजा बाहेरून दिसत नाही, आतमध्ये आहे असं. या हत्ती दरवाजातून वरती आल्यावरती या कोरलेल्या पायऱ्या दिसतात साईडला, आणि त्या साईडला जायचं अजून रस्ता आहे. इथं वरती बघा काय टाकीसारखं दिसतंय, टाकीच असावी. बघा ह्याला छप्पर घालण्याचं काम चालू आहे. वा पाणी स्वच्छ आहे बघा. काय टाकी आहे हे बघा, तिकडे अजून एक आहे आणि ही एक आहे, असे दोन टाके. इथेच पुढे पण आहेत वाटतं ते बघा, रांगच आहे टाक्यांची. त्यांना छप्पर घालण्याचं काम चालू आहे. मस्त पाण्याची सोय चांगली होईल गडावरती. पुढे चला तर मग इकडनं पुढे जाऊया.
कुठे आलो? इकडे आहे शिवाई देवीचं मंदिर. आणि ती एक गुफा आहे छोटीशी, ती बुजली आहे. हे बघा, जिजाऊंनी याच देवीला आपल्याला मुलगा व्हावा म्हणून नवस केला होता. आणि याच शिवाई देवीच्या नावावरून महाराजांचे नाव शिवाजी राजे असे ठेवण्यात आले. मध्ये देवीची मूर्ती आहे आणि जिजामा साहेब आणि शिवाजी महाराजांची पण मूर्ती आहे. इकडे बघा, या मंदिराच्या पाठीमागे त्या साईडला आहेत गुफा. जागोजागी असं कचऱ्याचं व्यवस्थापन केलं आहे बघा. गाड्यावरती कचरा कुंड्या लावलेत. पाण्याच्या टाक्यांजवळ बघा, हे बांधकाम दिसतंय, खूप मोठं आहे. इकडे झाड आहे सगळी गुलमोहर. आणि हे जे बांधकाम दिसतंय ते अंबरखाना असं मोठं आहे. त्याच्या समोरून ते वरती जातो आपण, बघूया इथे काय आहे. एक छोटासा चौरस दिसतोय इथे. वरती अजून जायला रस्ता आहे इकडनं. आल्यावरती हा बघा रस्ता भेटतो चांगला बनवलेला, असं गोल फिरून हा रस्ता आहे इकडनं. भेटली पाहिजे ना रात्री, तू येशील ना तुला भेटणार. अगं सकाळी झोपेच्या कारण इकडे साईडला बघा बांधकाम चालू आहे.
हे पुढच्या रस्त्याचं काम व्हायचं आहे, चालू आहे, अजून आहेत काम चालू आहे साईडला. काका हे बघ, हे पण अजून आहेत. कोल्हा सगळ्या प्राण्यांची इकडे माहिती दिली आहे जे इकडे आढळतात. आणि झाडांच्या वरती पण नावांच्या पाट्या आहेत, तर हे झाड कोणतं हे ओळखण्यासाठी. असं बहिरी ससाणा मंडळी इथे त्या मॅडम चिंचा काढत आहेत. त्यांनी सांगितलं वरती सहसा कोण राहत नाही, कारण की इथे बिबट्यांचा संचार असतो. बिबट्या इकडे वावर आहे बिबट्याचा, त्याच्यामुळे वरती राहण्यास मनाई आहे. संध्याकाळी 6:30 गड बंद होतो. आणि स्वरूप बोलतो आपण राहून बघूया. राहून बघायचं आहे त्याला. आणि आता आपण महाराजांच्या जन्मस्थानाकडे पोचतोय. ते बघा, तिकडे पाठीमागे आहे ते शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे. ही एक वास्तू आहे इथे. जन्मस्थानाच्या आधीच ही एक वास्तू आहे इथे. इथे खाली आहे कमाने टाके. एक मुस्लिम लोकांची वास्तू दिसते दर्ग्यासारखी. तर मंडळी हे बघा, हे पाठीमागची वास्तू तीच आहे जिथे महाराजांचा जन्म झाला. तर आपण या वास्तूमध्ये जाऊन बघूया आतमध्ये कसं आहे स्ट्रक्चर सगळं. इकडे जुन्नरचा नजारा दिसतोय पाठीमागे बघा. आणि इथेच पाठीमागे आहे महाराजांचं जन्मस्थान. ही वास्तू इथे म्हणजे महाराजांचा जन्म झाला. हे महाराजांचं जन्मस्थान आहे. आणि हे इकडे मला मोठं अंगण आहे जे भग्नावस्थेत आहे. ही वास्तू इथे पहिली होती असेल, पण आता सर्व भिंती पडलेल्या आहेत. इथे एक छोटंसं कुंड आहे मध्ये. जन्मतारीख दिले, जन्म वर्ष दिले 1630. शिवाजी महाराजांचा जन्म याच किल्ल्यावर झाला, परंतु फार कमी काळ महाराजांचे वास्तव्य या गडावर होते. अवघ्या 2 वर्षात राजकीय परिस्थिती आणि सुरक्षा लक्षात घेऊन जिजाऊंनी हा किल्ला सोडण्याचा निर्णय घेतला. पुढे काही वर्षांनी म्हणजे 1673 मध्ये शिवाजी महाराजांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी ठरला. त्यानंतर महाराजांच्या संपूर्ण हयातीत हा किल्ला मुघलांच्या ताब्यात राहिला. 40 वर्षांच्या कालावधीनंतर हा किल्ला मराठा साम्राज्याच्या अखत्यारीत आला,
जो त्यांनी 1716 मध्ये शाहू महाराजांच्या राजवटीत पेशव्यांच्या ताब्यात दिला. तर महाराजांच्या जन्मस्थानाकडून थोडंसं पुढे आल्यावरती हे जे दिसतंय, हे आहे बदामी टाके. त्याचा आकार हा बदामासारखा, म्हणजे हार्ट शेप आहे, त्याच्यामुळे ह्याला नाव आहे बदामी टाके. तर आता आपण या टाक्याच्या साईडून पुढे जाऊया आणि बघूया पुढे काय काय. एक छोटस बांधकाम, एक छोटस दरवाजा सारखं दिसतंय, जे आता बघण्यावस्थेत आहे. इथून पुढे हा रस्ता खाली जातोय. हे बघा, असं खूप साऱ्या झाडांवरती त्या झाडांची नावं टाकण्यात आली आहेत, जेणेकरून त्याची माहिती मिळेल. हा एक इथे बुरुज दिसतोय शेवटला. हा इकडे दिसणारा जुन्नरचा नजारा.